माझं नाव सृष्टी योगेश गायकवाड आहे. मी इयत्ता तिसरी मध्ये आहे. मी माझ्या गोष्टीचं नाव आहे जादूची छत्री. एका गावात एक कुटुंब राहत होत. श्यामचे आई वडील आणि श्याम राहत होत. तो खूप गरीब होता आणि मग तो रोज शाळेत जायचा. एकदा काय घडलं, खूप पाऊस आला आणि तो शाळेत जायला लागला. तर तो शाळेत पोहोचला तर त्याचे शिक्षक म्हणले काय श्याम, मग आज का तू भिजत येतोस रोज, तुझ्याकडे छत्री नाहीये का? तो म्हणतो, शिक्षक मी खूप गरीब आहे. तर शिक्षक म्हणते, तू वर्गाबाहेर थांब केव्हा मग तुझ्या घरी जा. मग तो वर्गाबाहेरच थांबतो आणि मग जे शिक्षक शिकवतात ते तो शिकतो. मग नंतर तो घरी जातो. घंट होती शाळेची, मग तो घरी जातो. मग दुसऱ्या दिवशी तो परत शाळेत येताना तो घराबाहेर जातो आणि तेव्हाच पाऊस येत असतो. तेव्हा मग तो पावसातच भिजत भिजत जातो, एका झाडाखाली बसतो आणि वरती झाडावर फांदीवर बसलेला असतो तो. मग तो त्याचा तो म्हणतो, मला लय भूक लागली आहे, मी आता माझा टिफिन बॉक्स उघडून त्याच्यातून काहीतरी खातो. मग त्याच्यात काय होतं, त्याला खायला फक्त रोटी आणि एक कांदा होता. तर मग तिकडून एक साधू बाबा चालले आले. तर ते साधू बाबा झाडाखालीच थांबले. मग श्यामने विचारलं, साधू बाबा तुम्ही इकडे काय करताय? मग श्यामने सगळी त्यांना सांगितलं काय होत. मग ते म्हणाले, ही छत्री तुला घे. मग तो विचारतो साधू बाबा तुम्ही भिजत का आले, तुमच्याकडे एवढी छत्री आहे तरी तुम्ही भिजत का आले? तर ते म्हणतात मी साधू आहे, मला पाऊस लागत नाही. मग तो श्याम छत्री घेऊन शाळेत जातो. मग शाळेची घंटा होती. मग सगळे बाहेर खेळायला जातात. मग तो घरी जायचा असा विचार करतो. मग तो घरी जायला निघाला तेवढ्यात पाऊस आला. मग त्याने छत्री उघडली आणि चालू लागला. मग त्यांचे मित्राचे सगळ्या छत्र्या उडून गेल्या, पण त्याची उडली नाही. मग त्यांनी त्यांच्या मित्राला छत्री घेतलं. मग तो चालायला लागला त्यांच्या घरी सोडायला त्यांना. तेव्हा तो गावात पोहोचला आणि मग त्याच्यात खूप सारे लोक यायला लागले. मग ती छत्री खूप मोठी व्हायला लागली. खूप म्हणजे खूप मोठी झाली, आभाळा एवढी झाली. मग श्याम म्हणला, वाव, काय हा चमत्कार आहे, साधू बाबा किती चांगले आहेत, मला त्यांनी अशी छत्री दिली. मुलांनो, त्याच्यासाठी आपण सगळ्यांची मदत करे आणि मग आपली पण मदत होते. धन्यवाद.